भिवंडी माजी आमदार योगेश रमेश पाटिल का जन्मदिन भिवंडी तालुका के कालहेर गांव में उनके जनसंपर्क कार्यालय पर उनके चहितों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर बांधकाम व आरोग्य समिति के माजी सभापति जिला परिषद थाने सुरेश बालिया मामा महात्रे, माजी सभापति भिवंडी पंचायत समिति के महादेव घरत, शिवसेना उप तालुका प्रमुख गोपाल पाटिल, कालहेर सरपंच रूपाली राजेश पाटिल, उप सरपंच हरेश जोशी, भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष व माजी सरपंच कालहेर श्रीधर पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति महेंद्र पाटिल, पंचायत समिति सदस्य विनोद मुकादम, भाजपा कालहेर अध्यक्ष हरिश्चंद्र पाटिल, माजी सरपंच पुंडलिक भोकरे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य संजय पाटिल, माजी सरपंच व विद्यमान सदस्या स्नेहा पाटिल, सदस्या रेखा विनोद मुकादम, सीता दीपक पाटिल, सदस्य देवेंद्र पाटिल, उद्योगपति सुजीत तात्या सेठ पाटिल, माजी सरपंच एडवोकेट समीर पाटिल, माजी सरपंच लाड़किया पाटिल, कबड्डी पट्टू सदानंद महात्रे, जनार्दन तरे, वेताल महाराज गांव कमेटी अध्यक्ष प्रकाश पाटिल, राकेश पाटिल, पंकज तरे, मनोज परब, माजी सरपंच मंगेश माली, समाज सेवक सुनील महात्रे, अनिल महात्रे, वल ग्राम पंचायत के माजी सरपंच राम भोईर, केवनी दीवे के माजी सरपंच विकास पाटिल, माजी उप सरपंच भागीरथ पाटिल, ताड़ाली के समाज सेवक व उद्योगपति दिनेश पाटिल, खारबाव सरपंच नितेश बाला पाटिल, नितिन पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर नातेवाईक मित्र मंडली ने उपस्थित होकर भिवंडी माजी आमदार योगेश रमेश पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी व लंबी उम्र की कामना की। या ठिकाणी भिवंडी विधानसभेचे माजी आमदार आदरणीय योगेशजी पाटिल साहेब यांचा आज वाढदिवस आहे। सर्वप्रथम मी माझ्या वतीने परिवाराच्या वतीने आणि शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देताना त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही देवी मातेच्या मी प्रार्थना करतो आणि सर्व क्षेत्रात सामाजिक व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रात देखील त्यांना भरभरून यश लाभो ही सदिच्छा। भिवंडी तालुक्यातील माजी आमदार माननीय योगेशजी रमेश पाटील यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज संबंध गावातून त्यांचा चाहत्यांचा वर्ग आज या ठिकाणी उपस्थित आहे। आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक भिवंडी आणि जिल्हा ठाणे जिल्ह्यातील एक उत्तुंग नेतृत्व बाळ्यामामा महादेव घरत साहेब आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष श्रीधर पाटील, सरपंच रूपाली पाटील, तसेच युवती अध्यक्ष स्नेहा पाटील, कालहेर गावचे बीजेपीचे अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील असे असंख्य पदाधिकारी आज त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित आहेत। त्यांचा समाजामध्ये असलेला जनतेशी नाळ आणि त्यांचा कार्याचा ठसा हा संबंध जनता जाणून आहे। त्यामुळे साहेब तुमच्याकडे एक अशी अपेक्षा जनतेची आहे की तुमच्या नेतृत्वाकडे काम करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे आणि असं या येत्या कालावधीमध्ये तुम्हाला राजकीय यश उडंद असं या राजकीय यश आणि निरामय स्वास्थ्य लाभो अशी वेतालदरनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Thank you.
है।